तर इथे तुम्ही बघू शकता आमच्या सोबत आहे ऍग्री रोहित लॉक्सचे ओनर. तर त्यांचा जो कॅमेरा आहे तो मी घेतलेला आहे. गजब बेइज्जती है. तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्याच ब्लॉगमध्ये, या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता सकाळचे 8 वाजले आहेत आणि आज मला जायचं आहे कॉलेजला. कॉलेजला जायचं आहे तर का जायचं आहे? तर आज आहे मित्रांनो आमचं रेडी स्टेशन. तर आज मी 9 वाजता कॉलेजला रेडी स्टेशनला जाणार आहे. तर रेडी स्टेशनला गेल्यानंतर जे काही आमचं कॉलेज आहे, कॉलेजला गेल्यानंतर मी तुम्हाला सर्व दाखवणारच आहे आमचं कॉलेज, सर्व गोष्टी काही. तर आता मी सुरुवातीला जातो आमच्या रूमवर आणि मी माझी म्हणजे सर्व कॉलेजची तयारी आहे ती सर्व तयारी करून घेतो आणि आपण आता डायरेक्ट भेटूया माझी तयारी झाल्यानंतर, म्हणजेच कॉलेजला जाताना. तोपर्यंत तुम्ही काही सिनेमॅटिक शूट्स बघा. तर भाई, आता आमची झालेली आहे कॉलेजला जायची तयारी. तर तुम्ही बघू शकता माझ्यासोबत सध्या कोण आहे, आदित्य आणि अनिकेत. आता मी इथून डायरेक्ट कॉलेजला जातो. तर चला आपण इथून डायरेक्ट आता कॉलेजला जाऊ. चला तुम्हाला जे पुढे दिसते आहे ते आहे कॉलेजचे ईडी ऑफिस, म्हणजेच एज्युकेशनल ब्रांच. गुड मॉर्निंग सर. तर मित्रांनो, मी आता फायनली आलेलो आमच्या ईडी ऑफिसला. तर ईडी ऑफिसला इथून आतमध्ये जायचं आहे आणि हीच ती रूम आमची वरच्या साईडनं, आमचे जे सर्व लेक्चर होते ते होते या साईडनं बघू शकता. प्रीती आहे, ती पण रजिस्ट्रेशनला आलेली आहे. आणि डिपार्टमेंट ऑफ एक्सटेन्शन
यश गांगन स्वतः आणि आसिफ शाह आहेत ना. जायचं आहे ना बघ. किती वाजले? 10. तर मित्रांनो, दुपारचे आता 1 वाजले आहेत आणि आता मगाशी आम्ही रेडी स्टेशनला गेलो होतो. 15 स्टेशनचा थोडा टाईम आहे, तर त्यामुळं सर बोलले की तुम्ही काम करू नये. त्यासाठी आता रूमवर जातो, जेवण करतो आणि आणखी इतर स्टेशनला यायचं आहे. तर भेटू आणखी इथेच. तर मित्रांनो, आता आम्हाला जायचं आहे रूमवर. तुम्ही बघू शकता आता मागून आता आलेला आहे समीर. आता समीरच्या गाडीवर आम्हाला डायरेक्ट रूमवर जायचं आहे. तर चला, नाद्या पण आलेला आहे आणि तर रजिस्ट्रेशनचं जे काम होतं ते आता डायरेक्ट इथून होणार आहे. 2 वाजता 2 वाजता इथून आता आम्हाला इथे वापस यायचं आहे. 2 झाल्यानंतर जे पुढचं जे कार्यक्रम होईल तो करू इथं. तर चला भाई, सध्याचं आता आमचं रजिस्ट्रेशन झालं. तर आम्ही इथून सध्या आता बाहेर पडलेलो आहे आमच्या एज्युकेशन ब्रांचमधून. तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि इथं आम्ही आता सर्वजण बसलेलो आहोत. आता पुढचा जो प्लॅन आहे तो काही करायचा आहे. तर अॅग्रो इंजिन वाला कोण आहे रे? हा, अॅग्रो अप्पा आहे अॅग्रो इंजिन वाला. आणखी कोण आहे? आणखी कोण आहे? कोण आहे अॅग्रो इंजिन वाला? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? चला, बॉटेंटो. तर आमचं जे आता जे रजिस्ट्रेशन होतं मॉड्यूलचं ते तर झालेलं आहे. पण प्रत्येकाच्या मनात काही ना काही असं आहे की याला बॉटेंटो घ्यायचं आहे, कोणाला अॅग्रो इंजिन घ्यायचं आहे, कोणाला काय घ्यायचं, कोणाला काय घ्यायचं आहे. तर त्यानुसार आता सर्वांचं जे काही ना काही त्याच्या मनात चालू आहे. तर आता बघू, माझा तर विचार आहे की मला अॅग्रो इंजिन काय घ्यायचं रे, बॉटेंटो घ्यायचं आहे. तर आता मला बॉटेंटो घ्यायचं हे तर माझं पक्का झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता या साईडला जे आमचे यू नो. आणि हे समीर, तुला काय घ्यायचं रे? अॅग्रो इंजिन. अच्छा, समीरला अॅग्रो इंजिन घ्यायचं आहे. आणि गांगन, तुला काय घ्यायचं आहे? I'm a bit confused between bottendo and agro engine, so I just not decided to go. I'm going to go to the hospital. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रॉब्लेम आहे सोल्युशन. तर मित्रांनो, आता जे आमचं रजिस्ट्रेशन होतं ते झालेलं होतं आणि आता मी इथून आमचा जो रस्ता आहे आमच्या रूमचा रस्ता आम्ही इथून निघालो होतो. तर आता मला रस्त्यात आमचा जो एक प्रिय मित्र होता आणि त्याचा दुसरा मित्र तो मला भेटला. तर आता हे जाते त्याच्या रूमवर आणि मी पण माझ्या रूमवर जातो. आता इथून मला रूमवर जायचं आहे आणि रूमवर गेल्यानंतर मला जायचं आहे जिमला. तर त्यासाठी जो आजचा आपला जो ब्लॉग आहे तो मी आज तो आपण थांबू आणि भेटूया पुढच्या ब्लॉगला अशाच एका नवीन काहीतरी घेऊन. चल, तर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. बाय.